जय शिवराय मित्रांनो, मी महेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या जे के 99 चॅनलवरती। आज यामध्ये आपण ऑलिम्पिक संबंधी काही प्रश्न बघणार आहोत व त्याबद्दल माहिती बघणार आहोत। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया। बघा, 2021 ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित झाली, कुठे झाली? तर बघा, 2021 टोकियो जपान येथे झाली। हे 32वे संस्करण होते। यामध्ये 33 खेळ समावेश आहे। यापूर्वी जपानमध्ये 1964 ऑलिम्पिक झाले आहे, हे दुसऱ्यांदा आहे। बघा, 2016 31वे संस्करण रिओ द जानेरो ब्राझील येथे झाले आहे। ओके, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक होतात मित्रांनो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। ओके, पुढे बघा, ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक आहे। ओके, 2020 होणार होते, कोरोनामुळे 2021 झाले। चला पुढील बघूया। आणि बघा, 2024 33वे संस्करण पॅरिस फ्रान्स इथे होणार आहे पुढे। ओके, पुढील बघूया। 2021 32वे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकची सुरुवात केव्हा झाली? तर बघा, 23 जुलै ते 18 ऑगस्ट या दरम्यान ऑलिम्पिकची सुरुवात आहे टोकियो जपान येथे। 32वे संस्करण आहे, महत्त्वाचे पॉईंट। पुढील बघूया, पॅराऑलिम्पिक 2021 सुरुवात केव्हा होणार? 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान पॅराऑलिम्पिकची सुरुवात होणार आहे। पुढील बघूया, 2021 32वे संस्करण उद्घाटनामध्ये भारतीय ध्वजवाहक म्हणून कोण होते? तर बघा, 2 व्यक्ती होते, एक महिला MC मेरीकॉम बॉक्सर आणि मनप्रीत सिंग हॉकीचे कप्तान, हे उद्घाटन सोहळ्यात भारतीय ध्वज धारक होते। पुढील बघूया, तर बघा, पॅराऑलिम्पिकमध्ये उद्घाटन प्रसंगी ध्वजधारक म्हणून मरियप्पन थांगवेलू लांबोडी यांना 2020 खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे। आणि यांनी मागील रिओमध्ये एक पदकसुद्धा आणलेलं आहे मित्रांनो, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पुढील बघूया, 2021 ऑलिम्पिक स्पर्धेचे शुभंकर म्हणजे काय? मिराई तोवा हे शुभंकर आहे, शुभंकरसुद्धा विचारतात मिराई तोमा। मित्रांनो, आमचे व्हिडिओ आपणास आवडत असेल प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा। पुढील बघूया, 2021 पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे शुभंकर काय? आता पॅराऑलिम्पिक म्हटलेलं आहे, त्याचे शुभंकर आहे सोमाईट। ओके, इकडे ऑलिम्पिकचे आहे मिराई तोवा आणि पॅराऑलिम्पिकचे आहे सोमाईटी। पुढील बघूया, प्रथम ऑलिम्पिकची सुरुवात कुठे झाली? अथेन्स ग्रीस येथे सुरुवात झाली प्रथम। तर 1960 प्रथमच महिलाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला, पॅरिस 1960। युनानी कॅलेंडरनुसार प्रथमच इसवीसनपूर्व 776 ऑलिम्पिया या शहरात ऑलिम्पिकची सुरुवात झाली, यामुळे ऑलिम्पिक ओळखला जातो ऑलिम्पिया नावाच्या शहरावरून। ओके, पुढील बघूया, ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्याचे श्रेय कोणाला जातात? महत्त्वाचं आहे पी आर डी कॅप्टीन हे नावसुद्धा महत्त्वाचं आहे। आणि यांनीच जो ऑलिम्पिकचा लोगो आहे, 5 रिंग, असे 5 रिंग राहतात विविध कलरचे, या लोगोचं श्रेयसुद्धा PRD कॅप्टीन यांनाच जातो। कोप्टीन यांना जातो, हे ध्यानात ठेवा। पुढील बघूया, टोकियो ऑलिम्पिक 2021 मोटो काय आहे? मोटोसुद्धा विचारतात, भरपूर वेळेस मोटो विचारण्यात आले आहे। मोटो आहे फास्टर हायर स्ट्रॉंगर आणि टुगेदर। तो मित्रांनो, फास्टर हायर स्ट्रॉंगर टुगेदर हा मोटो आहे। पुढील बघूया, ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारताने कुठे सहभाग घेतला होता? ओके, भारताचा प्रथम सहभाग विचारला आहे
1920 बेल्जियम येथे. ओके मित्रांनो, बेल्जियम येथे भारताने प्रथमच सहभाग घेतला होता. पुढील बघूया. आता शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने प्रथम सहभाग कुठे घेतला असं विचारला तर बघा 1964 ऑस्ट्रिया येथे. हे शीतकालीन आहे. ओके, ऑस्ट्रिया येथे. पुढील बघूया. ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये एकूण किती रंग असतात? असे 5 रिंग राहतात मित्रांनो. एकूण 5 रिंग राहतात. ओके, आता एक याच्यामध्ये थोडी माहिती बघू. जो निळा रंग राहतो युरोप खंड, काळा रंग राहतो आफ्रिका खंड, लाल अमेरिका खंड, पिवळा रंग आशिया खंड आणि हिरवा रंग ऑस्ट्रेलिया खंड असा दर्शविला जातो. ओके मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. पुढील बघूया. ऑलिम्पिक संबंधी कुठली संस्था संबंधित आहे? संस्थासुद्धा महत्त्वाची आहे म्हटलं. IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, याचे मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड येथे आहे. सध्याचे अध्यक्ष थॉमस बॅच आहे. हे 9वे अध्यक्ष असून जर्मनीचे आहे थॉमस बॅच. पुढील बघूया. बघा, आता टोक्यो जपान येथे होणार आहे, तर जपानबद्दल थोडी माहिती बघून घेऊया. बघा, जपान हा पूर्व आशियात स्थान आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिमेस आहे. जपानची राजधानी टोकियो असून ते होनशू या बेटावर आहे आणि टोकियो सर्वात मोठे शहर आहे जपानचे. पुढे बघूया. जपानचे चलन येन आहे. जपानचे पंतप्रधान योशी हिंदो सुगा हे आहे. जपानच्या संसदेचे नावसुद्धा महत्त्वाचं आहे, डायट IMP बनतो. भरपूर वेळेस आलेला आहे प्रश्न. जपानचा खेळ सुमो अर्थात कुस्ती जपानी खेळ आहे, राष्ट्रीय खेळ. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये जपान प्रथम स्थानी आहे. मित्रांनो, असे काही प्रश्न होते. आपणास आवडल्याच्या प्लीज व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. थँक्यू.